अंबेली येथील श्री सातेरी केंद्र शाळेच्या मुलांनी सादर केलेल्या काव्य वाचनाने रसिक श्रोते भारावले. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी सादर केलेल्या कवितांनी शाळेचे प्रांगण मंत्रमुग्ध झाले होते. काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन सातेरी येथील कैलासवासी शंकर दत्ताराम धरणे आणि कैलासवासी कृष्णा बुदाजी धरणे सेवाभावी प्रतिष्ठानने केले होते. साटेली बेडशीतल्या केंद्र शाळेत शनिवारी काव्य वाचन स्पर्धा झाली. मोठ्या गटातून 25 तर लहान गटातून 12 विद्यार्थ्यांनी काव्य वाचन केलं. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धरणे, पोलीस निरीक्षक सुनील धासे, सिंधू साहित्य संघाचे अध्यक्ष रघुनाथ सोनवलकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन धरणे, उपाध्यक्ष सतीश धरणे, मुख्याध्यापक पूनम पालव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मयेकर, संदीप गवस, सुनील नांगरे, नांजी राणे, शशिकांत गवस, पत्रकार लखु खरवत, गणपत डांगी, रत्नदीप गवस, तुळशीदास नाईक, लवू परब आदी उपस्थित होते. पाठ्यपुस्तकातल्या कविता, बडबडगीतं, लेख वाचवा, निसर्ग, मराठीचा जागर, अंधश्रद्धा, आईबाबा असे अनेक विषय काव्य वाचनातून सादर झाले. मोठ्या गटातून स्नेहल नांजी राणे हिचा प्रथम क्रमांक आला. तिने मुलीचे स्वागत कविता प्रभावीपणे सादर केली. शुभम वळवी आणि श्रावणी धरणे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. छोट्या गटातून लक्ष्मी पटेकर आणि अर्पिता कुबल यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. तर प्रयुजा पडवळे आणि दिग्गज फडके यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना प्रतिष्ठानच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात आली. केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम पालव, गोपाळ पाटील, शुभांगी पाटील, दिग्विजय कडके, रेश्मा सावंत, सरिता मोरजकर यांनी काव्य वाचन कसं करायचं याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि कवितांची निवडसुद्धा केली. यावेळी सौ धरणे, श्रीमती पालव, श्री नाईक, श्री धासे यांचा शाल श्रीफळ देऊन प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार करण्यात आला. श्री गवस, श्री धासे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. एरवी आपल्यासमोर वेगवेगळ्या तक्रारी घेऊन येणारे संशयित आरोपी येतात. त्यांच्याशीच नेहमी बोलावं लागतं, पण आज तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आली. तुमचा काव्यरचनेतील सहभाग चांगला होता. अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही नेहमी ऐका आणि बघा, त्यातून तुम्हाला स्फूर्ती मिळेल. तुमच्या प्रत्येकामध्ये उद्याचा मोठा माणूस आहे. तो कोण आहे तो शोधा आणि तसं बनण्याचा प्रयत्न करा. मी पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न तुमच्या एवढा असताना पाहिलं होतं. तो मोठा माणूस होण्याचं स्वप्न मी पाहिलं आणि त्याचा पाठलाग केला. तसं तुम्हीही तुमचा आदर्श ठरवा आणि तसं बनण्यासाठी झटा. अशा शब्दात पोलीस निरीक्षक घासे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सतत आमच्या समोर तक्रार करणारा माणूस आरोपी, म्हणजे जे ज्यांना काहीतरी प्रश्न असतो, ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम असतो, अडचणी असतात, असे अशातले लोक मला भेटत असतात. पण असे ह्याच्यामध्ये आज अचानक धरणे सरांनी मला आमंत्रण देऊन बोलावलं. मी खरोखर त्यांचा आभारी आहे की मला छोट्या मित्रांमध्ये मिसळण्याची एक संधी मिळाली. सगळ्या विद्यार्थ्यांनी ऐका, असा जर काही कार्यक्रम असेल तर तुम्ही तो मन लावून कार्यक्रम बघा, त्याच्यातून चांगला आत्मसात करा.
त्याच्यामधून मन लावून बघून आत्मसात करा, म्हणजे तो कार्यक्रम चांगला होईल आणि तुम्हाला एक स्फूर्ती मिळेल त्यातून. बरं, तुम्हाला सगळ्या छोट्या मित्रांना मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलतो. तुमच्यासारखाच मी असताना सगळे ऐकताय का? पाठीमागचे तुमच्यासारखाच मी असताना मी ठरवलं त्यावेळेला की आपण एक पोलीस ऑफिसर बनाव, आणि मी आज पोलीस ऑफिसर म्हणून तुमच्यासमोर. समजलं का तुम्हाला? जर तुम्ही आत्ताच समजा तुम्ही पिक्चर बघत असाल किंवा इतर कोणताही कार्यक्रम बघत असाल, तर त्या कार्यक्रमामधून काय बघायचं की त्यातला जो हिरो असतो, त्यातला जो नायक असतो, तो कुठंतरी चांगलं काम करत असतो, तो कसं काम करतो आहे, आणि त्या नायकासारखं आपल्याला कसं होता येईल, त्या नायकासारखं आपल्याला कसं. तो नायक निश्चितच चांगला असतो, पण बऱ्याच वेळा मुलं त्याच्यामध्ये काय बघत असतात, त्याचे कपडे बघत असतात, त्यांचं नाचणं जास्त बघत असतात, ते हिरोगिरी कसं करतात ते बघत असतात, तर ते टाळा आणि त्याच्यामधून तो नेमकं काय करतो आहे ते बघा, ते आत्मसात करा. तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये चांगला माणूस आहे, तुम्ही सुद्धा एक प्रतिष्ठित व्यक्ती बनू शकताय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री फडके यांनी केलं, प्रास्ताविक सतीश धरणे यांनी केलं, तर आभार श्रीयुत पाटील यांनी मानले. प्रभाकर धुई, कोकण नाव, दोडामार्ग.